काफ़ी प्रतिभागिता के साथ अग्रसर होते हैं। आज के नृत्य परफॉर्मेंस के सेगमेंट की प्रथम प्रस्तुति की ओर जो है महाराष्ट्र का एक प्रसिद्ध लोक गायन या कहें एक लोक गायन शैली जिसका नाम है पोवाड़ा। मुख्यतः शिवाजी महाराज के युद्ध कौशल का यशोगान करती और उनकी स्तुति है पोवाड़ा। वीर प्रधान, वीर रस प्रधान ये गायन शैली है और इसके गीतकार जो हैं या इसके गीतों की जो रचना करते हैं उनको शाहीर कहा जाता है। महाराष्ट्र की शाहिरी की परंपरा बहुत प्राचीन है। शौर्य गाथा, वीर गाथा, युद्ध का वर्णन करना पोवाड़ा द्वारा किया जाता है। छत्रपति शिवाजी महाराज जी के कालखंड से इन शाहिरी परंपराओं को सुवर्ण कालखंड प्राप्त हुआ। इस गाथा में संत पंत और तंत काव्य का भी उल्लेख किया जाता है। साथ ही शाहिर अपनी पहाड़ी आवास में श्रोतागणों को एक वीर रस में चेतावनी भी प्रदान करते हैं, युद्ध कौशल के बारे में बताते हैं। इस प्रस्तुति में शिवाजी महाराज के दरबार में स्वराज के लिए बलिदान देने वाले वीर सैनिकों की जीवन गाथा, शौर्य गाथा का वर्णन पोवाड़ा की गायन शैली के द्वारा किया जाता है। इसी सुंदर और प्राचीनतम प्रस्तुति को आज हम आपके समक्ष प्रस्तुत कर रहे हैं। प्रवीण जाधव और उनके साथी कलाकार इस परंपरागत लोक गायन शैली को आज हम सबके समक्ष रखने वाले हैं। प्रवीण जाधव जी अपनी कला यात्रा में अब तक अनेक पड़ाव जो है पार कर चुके हैं और इस आर्ट फॉर्म के साथ अनगिनत मंचीय प्रस्तुतियां भी दे चुके हैं। आपको अनेक कला सम्मानों से भी नवाजा जा चुका है जिसमें अटल गौरव पुरस्कार और युवा कला गौरव पुरस्कार वर्ष 2021 भी उल्लेखनीय है। तो प्रवीण जाधव जी और उनके सभी साथी कलाकारों का हम बहुत बहुत स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं।
आदिशक्ति आई तुळजा भवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे पान चावत असताना अंगावर शहर येतात असे छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर भारताचे घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले व ज्या राजाला माझ्या मातेने घडवलं वाढवलं जोपासलं ती माता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, स्त्री शिक्षणाचा उद्धार करणारी माता सावित्रीबाई फुले, रमाई, या सर्व महामानवांना व या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची बाजी दिली, या सर्व क्रांतीवीरांना, राष्ट्रपुरुषांना व जमलेल्या सर्व प्रेक्षकांना प्रथमतः या शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा। आज संगीत नाटक अकादमी प्रेजेंट ये जो फेस्टिवल हो रहा है, इस फेस्टिवल में महाराष्ट्र के पोवाड़ा ये कला प्रकार हम आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं। शाहिर प्रवीण यादव और ग्रुप, हम जिस महाराष्ट्र से आए ये महाराष्ट्र का एक गीत आपके सामने पेश करें। शिवाजी महाराज जिन्होंने इस महाराष्ट्र को वाढवलं,
घडवलं जोपासलं त्या राजाचं गुणगान आम्ही पोवाड्याच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत. माझी तरणी बांड पोरगी
भर दिवस गावच्या पाणुट्यावर गेली असताना गावच्या पाटांतीचा झाला घरचा संपूर्ण राजा असा कोण आहे तो रांजे गावचा पाटील बाबाजी गुर्जर नाव आहे त्याचं येसाजी असाच रांजाचा आणि त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा यावेळी येसाजीने काय केलं म्हणा पाटील मगरूळ होता पाटलांनी जरा दारू केले होती झोक्यावर बसून झोका घेत होता येसाजीचा घोडा पाटलाच्या वाड्यासमोर येतात पाटील म्हणत आहे कोण आहे रे राम राम पाटील मी येसाजी अरे का आलास पाटील शिवाजी राजांच्या कानावर तुमची कागाळी आली राजांनी तुम्हाला येशीपाशी बोलवलं अरे कोण राजा ज्याचा बाप आदिलशहाच्या दरबारात मुजरे करतो त्याचा मुलगा राजा अरे जाऊन सांग तुझ्या काय राजाला नकली राजा आहेस म्हणा रामभारी राजा आहेस अजून तुझी नाळ वाळली नाही वोट केल तर तू निघेल पाटील येसाजी तसाच परत आला परत येणारेस शिवाजी महाराज विचारत आहे येसाजी काय म्हणाला पाटील नकली राजा रामभारी राजा राजा अजून आपली नाळ वाळली नाही वोट केल तर तू निघेल एवढ्यात तहानाजी माळुसरे बाजूला उभे असतात तहानाजीला हे सहन झालं नाही कमरेची संशय काढली हे साजी अरे कमरेची संशय काय शोभेसाठी नेली होती पाटलांनी असं बोलतात गर्दन का उतरली नाही राजाने हात उंचवला हे साजी तहानाजीनं तहानाजी येसाजीनं केलं ते बरोबर केलं बाबा आपलं नाव रामजी आमच्या बरोबर पुण्याला याल हाजी येसाजी रामजीला घ्या घोड्यावर आणि निघा आमच्या बरोबर शिवाजी राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार नकली राजा नामधारी राजा अजून आमची नाळ वाळली नाही या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे जर आज आपण या पाटलाला काही केलं नाही तर आज माझ्या माता बहिणी सुरक्षित राहणार नाही आणि राजे याच विचारात पुण्यात आले आपल्या लाल महालाकडे न जाता घोड्याच्या पागीकडे गेले आणि म्हणाले येसाजी यातून 40 घोडे स्वार घ्या असा राजाचा आणि त्या माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा यावेळी येसाजीने काय केलं म्हणा रात्रीच्या 12 सुमारास रात्रीच्या 12 सुमारास रात्रीची 12 वेळ होती रांजेगाव गार झोपी गेलेलं होत त्या रांजेगावला 2 पहारेकरी होते येसाजीनं गावात प्रवेश करताच पहारेकरांच्या हाताला धरलं तोंडात गोळा खुपसून ठेवला बांधून ठेवलं गावात प्रवेश केला रांजेगाव गार झोपलेला पाटलाच्या वाड्यावर गेला पाटील गार झोपलेला एवढ्यात येसाजीने विचार केला आपण जर पाटलाच्या वाड्यावर गेलो पाटलाला जर धरलं त्यांनी जर आतावरता केली तर त्याच्या मदतीला गाव भरल्याशिवाय राहणार नाही कारण गाव पाटलाचं आहे मग आधी गावाचा बंदोबस्त केला पाहिजे काय बंदोबस्त केला सर्व घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्या जरी का पाटलाने आतावरता केली तरी कोणालाही यायला मार्ग भेटणार नाही बंदोबस्त केला पाटलाच्या वाड्यावर गेला पाटील गार झोपलेला येसाजीनं तटावरनं प्रवेश केला आज्ञा केली मावळे जाऊन येसाजी पाटलाच्या छातीवर बसला आणि विचार झाला को तुझा बाप येसाजी तर बंद केलं पाटला पाटील पुण्यामध्ये आणला
शिवाजी राजे सकाळी उठले स्नान केले, जिजाऊ मां साहेबांचं दर्शन घेताय। यावेळी जिजाऊ मां साहेब म्हणत आहे, शिवबा आज सणासुदीचा पोशाख केला। नटली राजा, शिवबा तुम्ही बोलताय काय? अजून आमचं लक्ष येत नाही। नामधारी राजा, शिवबा तुम्ही काय बोलताय? आमच्या लक्षात येत नाही। मां साहेब दरबारी चला, कळेल तुम्हाला। येते बाबा जिजाऊ मां साहेब। शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेला आहे। केसाजी अन्न पाटील थोराजे हजर करा आमच्या समोर। एवढं केसाजीनं पाटलाच्या मानेवर हात मारला। पाटील पळत पुढे आला आणि म्हणत आहे, प्रणाम मां साहेब, प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम शिवाजी राजे। म्हणताच राजे न कळत द्याला फसले। त्या नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे। काय रामजी, आजचा तो थोराजे राजे याच निश्चयाने माझ्या मुलीची आदरू लुटली। राजा याला जिवंत सोडू नका। काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे? महासाहेब, महासाहेब शिवाजी राजे मला न्याय हवा। पाटील तुला न्याय मिळेल, पण एका अटीवर, त्या मुलीने जर इथे येऊन भरत पदवीचा अर्ज जर दिला तर तुला न्याय मिळेल। नाही नाही महासाहेब शिवाजी राजे। पाटील तू आता जशी गयावय करतोय त्यावेळी त्या मुलीने अशीच गयावय केली असेल ना? नका हो पाटील, पाटील माझ्या अंगाला हात लावू नका। मी तुमच्या मुलीसारखी आहे, मी तुमच्या बहिणीसारखी आहे। पाटील माझ्या अंगाला हात लावू नका। पण तुला तिची माया आली नाही। ज्या पायानं तू तिच्यापर्यंत चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तू तिला कवटाळलेस ते तुझे हात कडक केले जातील। हे साजी हुकमाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। यावेळी येसाजीने काय केलं? पाटलाच्या धर्मसंगणीला फटपटत नेला, सोडून हात पायाला गाडवावर पाटील बसलेला। क्षेत्राच्या माळगळ्याला पाटील झाला राजाला। शिवाजी महाराजांनी कितव्या वर्षी केला असेल? हीच रांजेगाव का पाटील, तिचे शिक्षा शिवाजी महाराजने उंबर के 14 साल में दिया। क्या किया था एक गरीब बच्ची पे उसने अन्याय अत्याचार किया था, इसलिए 14 साल में शिवाजी महाराज ने उसके हाथ पैर कट करने की सजा दी थी। 14 वर्षाला शिक्षा केली रांजेच्या पाटलाला। ओढून हात पायाला गाढवावर पाटील बसलेला। जेठराच्या माळा गळ्याला पाटील झालं राजाला। शिवाजी राजे वयावयाने वाढत चाललेला आहे, किल्ल्यावर किल्ले जिंकत आहे, आणि शिवाजी महाराजांसोबत एक एक मावळा हा लाख मोलाचा होता। शिवाजी महाराज एक एक मावळ्याला आपलंस करून घेत होते। शिवाजी महाराज के स्वराज में हर एक मावळा ये महत्वपूर्ण था। इसलिए एक ऐसा मावळा था तानाजी मालुसरे। घरी बाळासाहेबाचं लग्न आहे, आपल्या मुलाचे लग्नाचे अक्षिता दिलेले। शिवाजी राजे म्हणत आहे, तहना आम्ही दुसऱ्या लग्नाला जात आहोत, लग्न तुम्हाचं, किल्ले कोंडाण्यावर सॉरी, मुलीचं आहे। राजानं जातीनं लढायला जावं आणि आम्ही लग्नात गोरबात करून मिरवणं आम्हाला शोभल्या जात नाही। चला तयारी करा। तहानाजी मालुसरे म्हणत आहे, राज अहो घेऊन टाका आज्ञा या तहानाला। अष्टमीच्या रात्री गडावर जातो, गड ताब्यात घेतो, आणि हा सेवक आपल्या मुंजऱ्यासाठी हजर राहतो। शिवाजी राजांनी आपल्या कमरेचा कसा काढला, तहानाजीला दिला। तानाजी आपल्या गावी उमरठ्याला परत निघालेले, पण या उमरठ्यामध्ये काय झालेलं होतं? दारामध्ये लग्नाचा मांडव सजलेला होता, सुहासिनीची धावपळ चालू होती, मंगलवाद्य वाजत होत। एवढ्यात तानाजीच्या पत्नीला कळालं, मावळे गडावर न आले पण ते लग्नाला न थांबता लढायला निघालेले। तानाजीची पत्नी घराच्या बाहेर आली आणि आपल्या पतीला म्हणत आहे, अहो
मी ऐकलं ते खरं आहे. काय ऐकलंस? तुम्ही म्हणे लढायला चालला. हो, काही तुम्हाला अक्कल आहे? काय म्हणाले? तसं नाही, चारच दिवसावर मुलाचं लग्न आलेलं आहे. मुलगी नक्षत्रासारखी आहे. एवढं कार्य पार पाडा आणि नंतर लढायला जा. ही तुमची नेहमीचीच लढाई, नेहमीचंच राजकारण. एक दिवस तरी खाजवाय थांबा. धनी संकटात असताना लग्नात वर्गात करून मिळवणं आम्हाला सोडलं जात नाही. तयारी करा आमची. तानाजीच्या पत्नीनं चबर चबर न करता तानाजीचा पोशाख आणून दिला. तानाजीनं बाराबंदीच्या गाठी मारल्या. रणांगणामध्ये जाणाऱ्या आपल्या पतीला ती वळत आहे, कुंकू तिलक लावत आहे. यशवंत जयवंत, यशवंत व्हा, जयवंत व्हा. वळत असताना दाटातली निरंजनी भिजली. कुंकोटात करंदा जमीन नको सर. तुम्ही लढायला जाऊ नका. तुम्हाला ओळखत असताना ताटातली निरंजनी भिजली. कुंकुआचा करंदक कमीने कोसळला. अपशकुन झाला हो, अपशकुन झाला. तानाजी हसला. अगं पुढचं काय? अगं वेडे, ताटातली निरंजनी भिजली म्हणजे आम्ही काय मेलो, आणि ती नाही भिजली म्हणजे आम्ही काय जिवंत राहू. तुला भीती वाटत असेल. तानाजीने आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसला आणि म्हणाले, हे वेडे, परत आल्यानंतर लावा. येतो आम्ही. सूर्याजी मामा. हर हर महादेव, हर हर महादेव. महाराजी वीर चालला, महाराजी वीर चालला, वीर चालला. सूर्याजी बंधू संगतीला शेला होता जोडीला. आणि हे कुठं निघाले म्हणा? कोहणाला किल्ला घेण्याला, किल्ला घेण्याला गिरहा. तानाजी माणूस रे किल्ले कोंढाण्याच्या पायथ्याशी आलेला आहे. कोळीवाड्याला, कोळीवाड्यात येताच तानाजी माणूस रे काय केलं? आपला पोशाख बदलला, गोंधळाचा पोशाख केला. बाराबंदी, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा, हातात पेटलेला पग आणि बंधू राजाच्या गळ्यामध्ये संभळ. हे दोघही बंधू गोंधळी म्हणून या कोळीवाड्यात आले. कोळीवाड्यामध्ये येतात दोन मुलं गोट्या खेळत होते. एकाचं नाव आहे भीत्या आणि एकाचं नाव आहे गोट्या. त्यांनी बघितलं आणि खंडोजी नाईकाकडे पळ सुटले. आणि खंडोजी नायकाला म्हणताय, अहो नाईक, खंडोजी नायकाने ताट दिशी उठला आणि म्हणत आहे, आई जगदंबे, तुझा गोंधळ घालायचा होता, गोंधळीच मिळाला नाही. आज आलाय म्हणी गोंधळी, घेतोय घालून गोंधळ. खंडोजी नायकाने बाराबंदीच्या गाठी मारल्या आणि येऊन गोंधळ्याला पाहिलं. बापरे, गोंधळी म्हणावं तर गडी जबरदस्त, नाही म्हणावं तर पोशाख गोंधळायचं आहे. विचारावं, राम राम. कुठून आला? कुठं चालला होता? गोंधळी बुवा, गोंधळ घालाल का? दिली संधी तर घालू की गोंधळ. मात्र ही मार्मिक भाषा कोळ्याला कळाली नाही. कोळीवाड्यामध्ये कळालं, गोंधळी आलाय, गोंधळी आलाय, गोंधळी आला, गोंधळ आहे. आणि बेल भंडार उधळला, चौ भरला गेला. आणि गोंधळात शांत माणसं बसलेले पाहतात. तानाजी म्हणत आहे, हे सूर्याजी, अरे चिमटू काय आणला? अरे टिवटू काय आणला? आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही नाथाचे गोंधळी, आम्ही भैरीचे गोंधळी, आम्ही शिवाजीचं गोंधळी, आम्ही शिवाजीचं गोंधळी. सूर्याजी, शिवाजीचं नाव काढल्याबरोबर बघ तिकडं माग टोपीवाल्याजवळ कशी चुळबुळ सुरू झाली आहे. अरे ते म्हणतात ते गोंधळी नाही, दुसराच काहीतरी प्रकार दिसतोय. आपण गोंधळ बदलूया. तू ह्यांच्यात जा. कोण कोण शिवाजी महाराजांचे भक्त आहे मला बोटाने खाना खुना कर. आणि गोंधळ्यांनी गोंधळ बदलला. तानाजी माणूस सगळ्यांनी कोळ्याला आपलंसं करून घेतलेलं आहे. जरा वेळ कमी असल्यामुळे
समय कमी है इसलिए थोड़ा सा शॉर्टकट में आपके सामने पेश करा। कोयल आबाजी आपल्या पथकात परत आला। तानाजीने पेटाला ठेवलेली ती घोरपड तिचं नाव यशवंती। यशवंतीला बाहेर काढले, तिचे हळदी आणि कुंकूने पूजा केली। यशवंती, आजपर्यंत गडावर जाण्यासाठी तू मला अनेक वेळ मार्ग दिलास, म्हणून मी तिचं नाव यशवंती ठेवलं। पण आज मध्यरात्रीपर्यंत, आज मध्यरात्रीपर्यंत मी गडावर पोहोचलो पाहिजे। यशवंती आपल्या पायाच्या नखात टोचत टोचत गडावर जा। गडावर जाणाऱ्या यशवंतीला काय दिसलं म्हणाव? हा भयानक स्वतः पसरून बसलेला होता। आजच्या दिवस आपल्या मालकाने गडावर येऊ नये हे सांगण्यासाठी ते मुक्त प्राणी परत कसं चाललं? परत येणाऱ्या यशवंतीला तानाजीने पाहिलं। यशवंती, का परत आलीस? तुला तो काळ दिसला, तो काळ मला खाणार आहे मला माहितीये, पण तो काळ मला खाण्यापूर्वी तुझी खंडोळी कर खाली पाठीमागे फिर। आपल्या मालकाचा करारे आवाज ऐकताच ते मुक्क प्राणी तसंच गडावर गेले। यशवंतीनं काम फक्त केले लक्षात येतं? एक हलकासा मावळा गडावर पोचला, या मावळ्याचं नाव आहे घोरपडे। झाडाला दोर बांधला आणि आपले मावळे गडावर चढत आहे। काय झालं? 300 मावळे आपले गडावर पोचले होते, पण तो झाडाला बांधलेला दोर तो कपिलेला घासत होता। कपिलेला घासणारा दोर तुटला, लटकलेले 60 मावळे जरीत असून खल्ला झाले। तहराजीने आवाज दिला, सूर्याजी गडाचा दोर तुटला म्हणून थांबू नको, कल्याण दरवाज्याच्या पायथ्याशी चला, कोळी तुम्हाला सहाय्य करतील, आम्ही गडावर हल्ला चढवत आहे। आणि गडावर शत्रूची फौज आहे 1800, आपली फौज आहे 300। 1800 विरुद्ध 300 लढाई कशी होणार? या 1800 मध्ये काही राजपूत होते, काही पठाण होते। एक पठाण आपल्या 4-4 मावळ्यांना भारी होत, पण काय झालं होतं? पटकून खाल्ले होते आणि दचकन झोपले होते। काही मात्र त्या परमेश्वराला प्रार्थना करते की आम्हाले या परवर्तिका यहा कितना दिन ठहरना पड़ता है क्या मालूम, कब मराठाई कर कब कत्तल होंगी क्या मालूम। काही नहीं मात्र जरा टाकले ते नाच गाण्यात गुंग झालेले, आणि याच वेळी मध्यरात्रीमध्ये उदय भानेंनी जरा टाकलेले आणि तो कमल कुमारी जवळ आला। कमल कुमारीला येऊन म्हणतो कसा? तो तुम हो कमल कुमारी, आओ आओ मेरी बेगम, यहां कोई नहीं आएगा, यहां कोई नहीं बचाएगा। था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया, लेकिन यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा, वो आता है हमारे सामने, किसी की हिम्मत हो गया। तुझा बाप हजर, या मालिक या पर्वतिका या तुटलेल्या कड्यातून येणारा हा वीर कोण असावा? हो ऐकून होतो, शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये एक निधड्या छातीचा माणूस होता, कोण तो तानाजीचा नाही? ओ तानाजी म्हणतात त्याने हला, उद्या आलो तुझा समाचार घेण्याला। तानाजी ये वीरा, ये हा गड तुला घे, आजपासून तू या गडाचा किल्लेदार, मी तुझा सेवक, चल दिल्लीच्या दरबारात मुजरे करू। असं म्हणतात काय तानाजीने शिवाजी राजांना सोडला आणि तो काय मोगलांना मिळाला? नाही, पटकन तानाजी तुकला म्हटला, हे उद्या अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर तुकडा गोंडा घोटो की औलाद माझी नाहीये, सगळ्या झेंडाचा शिपाई आहे मी, शिवाजी महाराजांचा मौन आहे मी, असाच तुझा हिंमत कसाव्या म्हणजे कला म्हणतोय। हे शब्द ऐकताच खवळलेले उदय भानेन काय केलेले? तहनाजीवर वार त्याने केला, तहनाजीवर वार त्याने केला, खाली वर घेतो वारा, खाली वर घेतो वाराला, उदय भानच्या जबर हल्ला, तहनाजीच्या तोंडे भालीला तोंडे भाली। तानाजी थांबला नाही, तानाजीने काय केलं? कमरेच्या काळून शेला, कमरेच्या काळून शेला, शेल्यावर घेतो वाराला, उदय भानच्या जबर हल्ला, तानाजीचा हात उडविला, हात उडविला, इंच इंच चकमा अंगाला, उदय तानाजी माणूस रे, 350 पठाणांना जमीन दोस्त करून
जय भानसी कुंभ जय फुका यावे काय झालं इंदा इंदा दक्षमा हंगाला रक्ताने वीर नहलेला शनिवार उदय भानाचा तखवलेला उदय भानाचा तखवलेला उदय भानारी सहनाचा अंगार वार करतात की उदय भानाची संशय तहाजीच्या छाती पासून तर बेबीपर्यंत करून करून तानाजीचा देह रक्ताच्या पर्वत कोसळला उदय भाने लाट मारली मरगटे उठ आमसे टकरत आहे उदय भान थकून हसत जात होता एवढ्यात उदय भानाच्या कानावर पाठीमागना आवाज आला हे बड्या मुगीच्या औलादी रक्ताच्या थरवेत कोसळलेल्या माझ्या पोराला लाट मारून चालला सुद्धा इंद्र्या अरे हिम्मत असेल तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर उदय भान मागावरून पाहतो तर काय 80 वर्षाचा शेलार मामा आपल्याला आव्हान करतो उदय भान मामाच्या अंगावर जाणार एवढ्यात मामाने काय केलं मामाने मारलं उडाणाला मामाने मारलं उडाणाला कौन केलं माराला कौन केलं माराला उभा चिरला उदय भानाला उदय माझ्या पोराला लाच मारून चालला होता इंद्रा तुला आता जिवंत सोडला नाही पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याजी म्हणत आहे अरे बाप पडलाय म्हणून पळताय कुठे इंद्रियांनो गडाचे जोड तुटलेला आहे उड्या मारून मरावं लागेल अरे उड्या मारून मरण्यापेक्षा लढून मरा पुन्हा युद्ध झालं सर्व राजपूत पठाणांना कळालं उदय भान खल्लास झाला सर्वांनी शरणांगती पत्करली माझ्या शिवरायांच्या फौजेमध्ये नेम होता जो शरण आला त्याला मरण नाही आणि काय झालं गौताची गंजी पेटली शिवाजी राजांना इशारा देण्यात आला शिवाजी राजे म्हणत आहे महासाहेब महासाहेब माझ्या तानाने गड घेतला महासाहेब माझ्या तानाने गड घेतला येतो आम्ही हर 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 शिवाजी राजे इकडे दौडत आहे पण इकडे गडावर काय झालं होतं रक्ताच्या थरवर कोसळलेला रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेल्या आपल्या पोराला पाहताच शेलार मामानं मिठी मारलं तहाना अरे महासाहेबानं जर विचारलं शेलार शेलार माझा तहाना कुठला आहे तो कुठल्या तोंडानं सांगणार आहे तहाना तोंडानं सांगणार एवढ्या रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेल्या रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेल्या आपल्या भावाला पाहताच सूर्याजीनं मिठी मारलं वहिनी येऊ नको म्हणत असताना तू आला येताना वहिनीच्या कपाळाचं कुंकू पुसून आला दादा दादा बाळ राजाने जर विचारलं काका काका आबा कुठल्या कुठल्या तोंडाने सांगणार रे दादा कुठल्या तोंडाने सांगणार काय सांगू जाऊन वहिनीला कस सांगू जाऊन वहिनीला दादा तुला वहिनी येऊ नको म्हणत असताना तू आला बहिणीनं जर विचारलं भाऊजी भाऊजी ते कुठे तर कुठल्या तोंडानं सांगणार रे बहिणी तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावलं तर कुठल्या तोंडानं सांगणार बाळासाहेबानं जर विचारलं काका आबा कुठे तर कुठल्या तोंडानं सांगणार रे दादा काय सांगू जाऊन बहिणीला कस सांगू जाऊन बहिणीला कौतालून मिठी बंधूला शिवाजी राजे गडाचे पहारे चढत आहेत राजांनी बघितलं पहारेकरी तर सर्व मराठ्यांचे दिसत आहे मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी आहे राजे गडावर आले तानाजींच्या देहाला कडकडून मिठी मारली तहाना तहाना या स्वराज्यासाठी या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आम्हाला सोडून गेलात मावळ्यानं रडू नका डोळे पुसा या स्वराज्यासाठी या स्वातंत्र्यासाठी मला माझ्या गळ्यातला एक एक हिरा अर्पण करावं लागत आहे आजपासून या गडाचं नाव बदललं आजपासून या गडाचं नाव गड आला पण माझा सिंहगड गड आला पण माझा सिंहगड 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 शाहिरानी साध चढविला
में अंगे सर देसी आशीर्वाद आला जय हिंद जय भारत करती जयकार कैलेंडरस्कोप संगीत नाटक इनकी तरफ से आज महाराष्ट्र का पोवाड़ा ये कला प्रकार प्रस्तुत करने हमें यहाँ पर जो मौका मिला है, इसके वजह से हम मैं दिल से संगीत नाटक अकादमी का शुक्रगुजार हूँ। और जाते जाते अपन भारत का अमृत महोत्सव, ये 175 साल हो गए अपनी स्वतंत्र के लिए, तो जाते जाते एक जिन क्रांतिकारों ने भारत के स्वतंत्र के लिए बलिदान दिया है उनका एक गीत जाते जाते मैं आपके सामने पेश कर रहा हूं। वीरन भूमि वर प्राण जयाने माहिला, इस स्वतंत्र के लिए हमारे महाराष्ट्र भारत के जो हर प्रदेश का एक क्रांतिकार स्वतंत्र के लिए बलिदान दिया है उनके लिए, और देशाचा किरण भूमि वर प्राण जयाने माहिला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हा माझा पहिला जमानाचा मुजरा, अरे देशाचा किरण भूमीवर प्राण दयाने वाहिला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हा माझा पहिला से शुक्रगुजार हूँ जिन्होंने हमें हमारी कला यहाँ पर प्रस्तुत करने की संधि दी, इसलिए मैं और एक बार दिन से शुक्रगुजार हूँ, आभार हूँ, धन्यवाद। जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र। और सभी कलाकारों का हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं, साथ ही उनका परिचय भी आपसे कराते हैं। शाहिद की भूमिका कहे या वो खुद शाहिद ही हैं, प्रवीण प्रताप जाधव जी और जिनका ये पूरा दल था, बहुत ही सुंदर ये प्रस्तुति रही। और आप हमें धन्यवाद कर रहे हैं, हम आपको धन्यवाद करते हैं, क्योंकि इतनी प्राचीन ये कला है, इसकी संरक्षण और संवर्धन का कार्य आप बखूबी कर रहे हैं, और ये कलाएं बस इसी तरह से हमारे साथ जुड़े, कभी विलुप्त ना हो, ऐसी हम आशा करते हैं। और आपसे यही कहेंगे कि ऐसी प्रस्तुतियां आप समय समय पर ज़रूर करते रहें। बाकी सभी कलाकार जो हैं उनसे भी परिचय कराते हैं। यशवंत सुरेश जाधव जी मैडम वो आए नहीं, वो आज अपना संगीत नाटक अकादमी का ही अमृत स्वर धारा जो चालू है सोमनाथ, वो गुजर गया है, इसके जगह पे प्रशांत जाधव मेरा छोटा भाई है, प्रशांत जाधव। आप बाकी कलाकारों का भी परिचय आप ठीक है। इधर जो ढोलकी आप सुन रहे थे वो नयन किरडवकर, इसके बाद में इधर जो हारमोनियम बजा रहे थे वो हमारे गोविंद बागमारे नांदेड़ से है, ये दापोली से है, रत्नागिरी जिला। इसके बाद में जो क्लैरनेट बजा रहे थे वो हमारे सामने हमारे चाचा के साथ में 25-30 साल से वो हमारे संच में है, वो क्लैरनेट बजाते हैं, मुरलीधर ताकवाली, वो औरंगाबाद से है, मेरा भाई प्रशांत जाधव औरंगाबाद से। ये मेरा दूसरा भाई है आकाश जाधव औरंगाबाद से, और संभल जो बजा रहा था वो विक्रम रेणुके औरंगाबाद से। धन्यवाद।